गणपति बाप्पा मोरया, नारी शक्ती वंदन विधेयक। विधेयकाच्या नावातच पूर्णपणे स्पष्टता आहे। खरंच नारी शक्तीला वंदन करणारं असं हे महिला आरक्षणासंदर्भातलं विधेयक लोकसभेमध्ये विक्रमी बहुमताने संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत सुद्धा बिनविरोध मंजूर झालंय। सुमारे 7.5 तास याच्यावर चर्चा झाली आणि हे विधेयक देशातील कोट्यावधी माता भगिनींच्या आयुष्यामध्ये प्रबळ महिला सशक्तीकरणाची आश्वासक पहाट घेऊन येणार आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी मातृशक्तीचं आयुष्य सुकर, सुशिक्षित आणि सुसंपन्न करण्याचं उद्दिष्ट हे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बघितलं आणि या उद्दिष्टाप्रतीची आपली कटिबद्धता त्यांनी राज्यसभेमध्ये हे बिल मंजूर करून दाखवलं आणि त्याप्रती आपली कटिबद्धता सिद्ध केलेली आहे। मोदीजी है तो मुमकिन है। धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। भारत माता की जय। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।